नमस्कार बालमित्रांनो, आपण या भागामध्ये अभ्यासत आहोत राज्यशासन आणि राज्यशासनामध्ये आपल्याला आपल्या राज्यस्तरावरचं जे शासन चालवलं जातं त्या ठिकाणी जे सभागृह असतात त्या सभागृहांनाच विधिमंडळ असे म्हणतात. विधी म्हणजेच कायदा आणि विधिमंडळ म्हणजेच कायदा बनवणारे मंडळ. जसं देशाचं कायदा बनवणारं मंडळ आहे संसद, संसदेमध्ये असते लोकसभा आणि राज्यसभा, तशी राज्याच्या विधिमंडळामध्ये कायदा बनतो त्या ठिकाणी असतात विधानसभा आणि विधान परिषद. तर विधानसभा जस या ठिकाणी आपल्या देशामध्ये जर विचार केला तर फक्त 7 राज्यामध्ये 2 सभागृह आहेत, म्हणजे 2 सभागृह असणारे 7 राज्य आहेत, म्हणजे त्या ठिकाणी विधानसभा व विधान परिषद असे 2 सभागृह असणारे 7 राज्य आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. नंतर महाराष्ट्रामध्ये हे 2 सभागृह आहेत, विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. विधिमंडळातील सदस्यांना म्हणजेच विधानसभेतील आणि विधान परिषदेतील सदस्य जे निवडले जातात या सदस्यांना त्या ठिकाणी आमदार असे म्हणतात. तुम्हाला आमदार व्हायला आवडेल का नाही? आवडेल ना? वा छान, मग तुम्ही लक्षपूर्वक हा पाठ पहा, तुम्ही भविष्यात आमदार होताल. तर या ठिकाणी शेवगाव पाथर्डी हा आपला मतदारसंघ आहे. असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे 288 मतदारसंघ तयार केलेले आहेत संविधानाने, आणि या 288 मतदारसंघातून त्या ठिकाणी 288 सदस्य निवडले जातात विधानसभेसाठी, आणि त्या 288 सदस्यांना आमदार असे म्हणतात. त्यापैकीच शेवगाव पाथर्डी हा आपला एक विधानसभा मतदारसंघ आहे, आणि या मतदारसंघाचे आमदार आहेत लोकप्रिय आमदार, तुम्हाला त्यांचं नाव सांगताच आलं पाहिजे, सिद्धांत खंडागळे. सांग बरं, कोण आहेत त्या? ह्या आपल्या शेवगाव पाथर्डी तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत. पा, असे महाराष्ट्रामधून 288 आमदार या विधानसभेमध्ये सदस्यत्व करतात. महाराष्ट्राच्या विधिमंडळाची आपण माहिती घेत असताना जे मतदारसंघ त्याला आमदारांची निवडणूक होण्यासाठी मतदारसंघ असतात हे आपण पाहिलं. प्रत्येक मतदारसंघातून एकच प्रतिनिधी निवडला जातो आणि तो प्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व या विधानसभेमध्ये करतो. मग प्रतिनिधित्व करणे म्हणजे काय? तर प्रतिनिधित्व करणे म्हणजे आपण ज्या भागातून निवडून आलो त्या भागातील लोकांच्या समस्या त्या विधानसभेमध्ये मांडणे, लोकांच्या समस्या मांडून त्यावर उपाययोजना राबवायला शासनास भाग पाडणे, अशा प्रकारचं प्रतिनिधित्व करणे म्हणजे आमदारकी करणे होय. तुम्हालाही आमदार व्हायचं असेल तर तुम्ही तुमच्या भागाचा अभ्यास आतापासून करायला सुरुवात करा. प्रत्येक मतदारसंघातून एक प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचतो आणि मग या 288 सदस्यांची त्या ठिकाणी एक मंडळ तयार होतं, त्यालाच आपण विधानसभा म्हणतो. आणि या विधानसभेत मग कामकाज होतं. मग विधानसभेचं कामकाज आपण पाहूया. आपल्या महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये 288 प्रतिनिधी असतात. मग हे 288 प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडले गेल्यानंतर या सदस्यांची म्हणजेच विधानसभेची मुदत त्या ठिकाणी 5 वर्षांची असते. किती वर्षांची असते? 5 वर्षांची. एकदा निवडून आल्यानंतर विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर ती 5 वर्ष कार्यरत राहते. परंतु अपवादात्मक परिस्थितीत काही जर अपवाद घडला तर मुदतीपूर्वी ही विधानसभा विसर्जित करण्यात येते आणि पुन्हा नव्याने निवडणुका त्या ठिकाणी होऊ शकतात. मग मला सांगा, आता तुम्हाला आमदार व्हायचं आहे? मला पण आमदार व्हायचंय. कधी? नोकरीतून रिटायर झाल्यावर. तसं तुम्ही पण शिकून मोठे झाल्यावर या राज्याचे प्रतिनिधी बना, आमदार व्हा. तर त्याची माहिती आपल्याला असली पाहिजे. तर पात्रता काय आहे पहा बालमित्रांनो, आमदार होण्यासाठी सर्वात पहिली पात्रता आहे तो उमेदवार म्हणजे ती व्यक्ती
संकेत ती व्यक्ती कोण असली पाहिजे, पहिलं ती भारताची नागरिक असली पाहिजे, आपल्या भारत मातेत जन्म झालेली व्यक्ती असली पाहिजे आणि तिचं वास्तव्य आपल्या राज्यात असलं पाहिजे, म्हणजे महाराष्ट्र राज्यात असलं पाहिजे. आणि मग त्या व्यक्तीचं वय किती असलं पाहिजे, तर त्या व्यक्तीचं वारे तुम्हाला तर माहीत आहे, म्हणजे तुम्ही खूप तयारी करून राहिलेले आहेत. तर तुम्हाला त्या ठिकाणी जर विधानसभेमध्ये आमदार म्हणून निवडून यायचं असेल तर तुमच्या वयाचे 25 वर्षे पूर्ण झालेली असले पाहिजेत आणि महाराष्ट्रात वास्तव्य असलं पाहिजे, म्हणजेच महाराष्ट्रात राहायला असले पाहिजेत आणि आपल्या भारत देशाचे नागरिक असले पाहिजेत. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे आपण विधानसभा या पहिल्या विधिमंडळाची विधिमंडळातील पहिल्या सभागृहाची माहिती घेतलेली आहे. खूप अभ्यास करा आणि मोठे व्हा. धन्यवाद.